नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे गाजराचा हलवा। चला तर मग सुरुवात करूया। इथं मी 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे, छान असं गाजर मी आता एक खिसून घेतलेलं आहे आणि एका ह्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आज आपण 2 पद्धतीचे गाजराचे हलवे कसे बनतात हे बघूया। चला तर मग दाखवते। हे आहे मिक्सरमध्ये छान असं मी बारीक केलेलं गाजर आहे आणि इकडे मी खिसणीनं खिसून घेतलेलं हे गाजर आहे। बघा, छान असं मी खिसणीनं खिसून घेतलेलं आहे आणि तूपही आपलं छान असं जरा कढलेलं आहे कढईमध्ये। आणि मी काय केलेलं आहे, जे खिसलेलं गाजर होतं ना ते यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं आपण त्याला भाजून घेणार आहे। जास्त वेळ भाजायचं नाही, अगदी 1 ते 2 मिनिट आपण याला परतून घ्यायचं आहे। छान असं बघा इथे मी कसे गाजर परतून घेतलेलं आहे, छान असं परतून घेत आहे आणि गाजराचा कलरही खूप छान असा बदलत आहे। थोडासा आता फेंट होत आलेला आहे कलर। आणि त्यामध्ये मी काय केलेलं आहे, 1 वेलची आणि जेवढं गाजर होतं ना त्याच्यात मी थोडीशी निम्म्यापेक्षा जास्त अशी साखर घेतलेली आहे। आणि हे त्यानंतर काय केलेलं आहे, दूध आणि दुधाची शाई म्हणजे मलई जी म्हणतो ना ती मी यामध्ये घातलेली आहे। आणि सर्व असं एकत्र करून एकजीव करून काय करणार आहे, आपण झाकून शिजवणार आहे। तुम्ही हे कुकरमध्ये करू शकता, कुकरमध्ये तर अगदी 1-2 मिनटात गाजराचा हलवा तयार होतो आहे। मी कढईमध्ये घेतलेला आहे। आता बघा, हे एकजीव करून असं छानपैकी मी झाकून ठेवत आहे आणि हे कमी गॅसवर ठेवलेलं आहे आणि अगदी 4 ते 5 मिनिटांत मी बघते तर काय छान अशी उकळी आलेली आहे आपली आणि गाजरही खूप छान शिजलेलं आहे। आणि हे एकजीव एकत्र करून घ्यायचं आहे। बघा, थोडीशी अशी मलईचा मावा तयार झालेला आहे आपला। किती छान दिसतोय गाजराचा हलवा। छान असं मी थोडंसं पाणी आटवून घेणार आहे, याचं जरा पातळ वाटते मला। असं छान असा घट्ट करून घेतलेला आहे। इथे तयार आहे आपला गाजराचा हलवा, तुम्ही बघू शकता। इथे छान असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। आता त्याच कढईमध्ये मी काय केलेलं आहे, जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं जे गाजर होतं ना त्याचा हलवा करणार आहे। त्यासाठी 2 चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे। आणि हा हलवा कुणासाठी, मुलांच्यासाठी आहे, ज्यांना असं गाजर 8 ते 9 महिन्यापासून जे पुढची मुलं असतात ना, माझी मुलं खूप लहान आहे, त्यांना गाजराचा हलवा खूप आवडतो। त्यासाठी मी ह्या टाईपचा हलवा त्यांना बनवून देते। त्यामध्ये मी काय केलेलं आहे, साखर आणि वेलदोडं आणि गाजर ॲट अ टाईम बारीक केलेलं आहे। छान असं परतून घेतलेलं आहे। आणि एक काय करणार आहे मी, आता त्यामध्ये थोडंसं दूध घालणार आहे आणि सोबत थोडीशी मलई घालणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी दूध आणि मलई घातलेली आहे। किती घेतले हे, वाटीभर दूध आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जरा हलवून घेतलेलं आहे, त्यामध्ये ते थोडंसं राहिलं असतं ना पेस्ट म्हणून। आणि छान असं मलई झाकून ठेवलेलं आहे आणि हे झाकून ठेवून मी 2 मिनटं शिजवणार आहे। बघा, पटकन छान अशी उकळी झालेली आहे। तयार झालेला आहे आपला गाजराचा हलवा दोन्ही टाईपचा। बघा, आई जेवताना थोडंसं मी दिलेलं आहे, सो मी आज जेवणासोबत थोडासा गाजराचा हलवाही दिलेला आहे बघा इथे।